श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर नवरात्रीमध्ये आपल्या ज्या काही राशी आहेत त्यानुसार देवीची पूजा कशी करावी जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल आणि देवीचा आशीर्वाद मिळेल, तर त्यासाठी मेष राशी आहे, तर मेष राशी या राशीच्या लोकांनी देवीसमोर तुपाचा दिवा लावावा व दुर्गा सप्तशती किंवा दुर्गा चाळीशीचा पाठ करावा. तसेच वृषभ राशी, तर देवी दुर्गाला लाल फूल व लाल ओढणी चढवावी, दिवा लावून ललित सहस्त्रनामांचा पाठ करावा, तसेच लहान मुलींना जेवू घालावे. तिसरे आहे मिथुन राशी. या राशीच्या लोकांनी देवी यंत्र स्थापित करावे, तसेच देवीला दूध व दह्यांचा भोग लावावा, ताराकवचचा पाठ करावा. तसेच चौथी राशी आहे कर्क राशी. देवीला मालपुआचा भोग लावावा, लक्ष्मी सहस्त्रनामाचा पाठ करावा. तसेच पाचवी राशी आहे देवी मंत्र दुम दुर्गाय नमः जप 108 वेळा करावा, दुर्गा देवीला खिरीचा भोग लावावा, वाईट सवयी सोडवण्याचा संकल्प घ्यावा. तसेच कन्यारास, दुर्गा चालीसीचा पाठ करावा, देवीचं ध्यान करावं, माता भवानीला मेव्याचा भोग लावावा. तसेच पुढची राशी आहे तुला राशी. काली चाळीस किंवा सप्तशतीचा पाठ करावा, दुर्गा मातेला लाल ओढणी चढवावी. तसेच पुढची राशी आहे वृश्चिक राशी. नवरात्रीत दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा, तसेच देवी दुर्गासमोर दिवा लावावा, देवी महाकालीचा निंबूची माळ चढवावी. तसेच धनुराशी, कोणत्याही देवीच्या मंदिरात घंटी दान करणे, देवी मंत्रांचा जप करणे, देवी दुर्गाला पिवळ्या मिठाईचा भोग लावावा. पुढची राशी आहे मकर राशी. देवी मंत्रांचा जप करावा, तसेच दुर्गा मातेला रोज धूप दीप व लाल फुलं अर्पण करावे, नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी हवन करावे. तसेच अकरावी राशी आहे पुढची कुंभ राशी. देवी कवचाचा पाठ करावा, तसेच लहान कन्यांना भेटवस्तू देणे, त्यांना खाऊ घालणे, तसेच मातेला मखाण्याची माळा व शहद चढवावे. आणि शेवटची राशी आहे मीन राशी. देवी मंत्रांचा जाप करावा, तसेच दुर्गा मातेला सुहागाचे सामान चढवावे. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.